पाऊल उचललं उलट. सगळ्यांना विश्वासात घेऊनच महागासाचं गाडा पुढे घेऊन जायचं आपल्याला. हे कायमचं विरोधी पक्षनेत्यामध्ये आपले दुश्मन आहेत. ही फक्त पॉलिसी उद्धव ठाकरेंची आहे, कारण ते सोडायचं घासकाम करत आहे. मला एक सांगावं, ज्या उद्धव ठाकरेंनीच बावसूचं नाव जाहीर केलं तेच उद्धव ठाकरे 7 तारखेला चाललेत बावसूला बघायला. काय चौपाटी आहे ती? काय पिकनिकला चालला तुम्ही? म्हणजे तुम्ही दूतोंडी गांडूळ आहेत का? दूतोंडी साप आहात का तुम्ही? काल काय बोलत होते? बावसूला मी प्रकल्प करतोय, तुम्ही केंद्राला पत्र लिहिलं. होय, असू दू का लाठी जास्त का, त्यात पत्र लिहिलं नव्हतं तुम्ही, पण ही वेळ तुम्ही आणली. याच्या पाठीमागं कटक व्यवस्थान उद्धव ठाकरेंचं आहे, पण तिथं वातावरण चिकळायचं. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी लायक कसे नाहीत हे महाराष्ट्राला दाखवण्यासाठी सुडाचं काम उद्धव ठाकरे दूतोंडी सापासारखं करत आहेत. माझी स्पष्ट भूमिका आहे बाबा. गद्दा गद्दा गद्दा. आता आपल्या स्वतःच्या बापाच्या विचाराशी बेमानी करणारी औलाद उद्धव ठाकरेंची आहे, गद्दावती आहेत. स्वतः गद्दावी केले, स्वतः काँग्रेसचं चाट आहेत, राष्ट्रवादीचं चाट आहेत, काय चाटायचं ते? आणि इतरांना गद्दा बोलतायत. आज आत्ता मी माध्यमामध्ये पाहिलं, शरद पवार साहेबांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये फक्त 2 वेळा गेले हे आमच्या पसनी पडणारं नव्हतं. हे कोण म्हणत आहेत? शरद पवार साहेब म्हणत आहेत. आता तू त्याला बाप समजतोस ना, तर सीख त्यांच्याकडनं मग काहीतरी. दुसऱ्याला कशाला दोष देतो आहेस? मुख्यमंत्री पद केलंस आणि 10 वर्ष महाराष्ट्राला मागे आणलंस घरामध्ये बसून चुरकोंबड्यासारखं, आणि इतरांना आता का दोष देतो आहेस? आता वजगमूट. हो, शेवटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सपोर्ट घेऊनच तुला भाषणे करावं लागत आहेत. कालच्या मुंबईच्या सभेला फक्त एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची एक सभा घेतली होती, तेवढी सभा तुम्हाला राष्ट्रवादीनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा गट या तिघांना घेता आली नाही. हीच नामुष्की आहे तुमची. मग गद्दा कोण? लोक तुमची जागा दाखवत आहेत ना तुम्हाला. तुम्ही काय कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न होईल की महाराष्ट्रामध्ये कुठं गोळीबार होईल, कुठं दंगे होतील, असं कुणी वागू नये ना, कुणी काय करू नये ना. आता लोक हसतील ना उद्धव ठाकरेला. ज्या उद्धव ठाकरेंनीच बावसूचं नाव सुचवलं, ज्या उद्धव ठाकरेंनीच केंद्राला पत्र दिलं, तोच उद्धव ठाकरे आता लोकांना भेटायला तिथे येतो आहे भडकवण्यासाठी, आग लावण्यासाठी. लोक त्यांच्या तोंडावर थुकतील, उद्धव ठाकरेंच्या थुकतील अक्षरशः. म्हणून अशा वेळेला हा तमाशा आपण करण्यापेक्षा लोकांना बघू दे ना उद्धव ठाकरेचा तमाशा देणं मला ठीक वाटत नाही. ते कालचा बच्चा आहे तो. आम्ही 55-56 वर्ष पक्षामध्ये काढलेत. अण्णाव ठाकरे आहे आणि उद्धव ठाकरेचा मुलगा आहे, एवढीच त्यांची जमीची बाजू आहे. बाकी त्यांची अवकात नाही टीका करण्याची. मुख्यमंत्रीपद गेलं, अजितदादाच्या हातून फायनान्स खातं गेलं, म्हणजे राष्ट्रवादीसाठी जी सरकारच्या पैशांची लूट चालली होती ती सगळी थांबली त्यामुळं, आणि त्याच्यामुळं हा सगळा थैथयाट आहे. याला टीका म्हणायची नाही. आपण महाराष्ट्र पाहत आहे हे सगळं कशासाठी चाललं आहे ते. उद्धव ठाकरेंना गुळाचा गणपती बसवला मुख्यमंत्री म्हणून, आणि स्वतः सरकार चालवलं, आणि 57% निधी हा राष्ट्रवादीला घेतला. ते बेईमानी महाराष्ट्राची आणि शिवसेनेची अजितदादांनी केली, आणि त्याच्यामुळंच 40 आमदारांना बाहेर पडावं लागलं. इथं माझ्या मुलाच्या इथं देखील माझ्या मुलाला निधी न देता राष्ट्रवादीच्या माझी आमदाराला निधी दिला आहे 10 कोटी रुपये अजितदादांनी. माझ्याकडे सगळे कागदपत्रे आहेत, मी उद्या आता तुम्हाला दाखवीन. आणि हीच अजितदादांनी जी रणनीती आखली होती की शिवसेनेच्या आमदारांना संपवायची, आपले 100 आमदार निवडून आणायचे आणि मुख्यमंत्री आपण व्हायचं. ह्या अजितदादाच्या राक्षसी स्वप्नापाई शिवसेनेमध्ये एक फूट पडली. आम्ही निवडणुका घ्यायला कधी तयार आहोत ना, जोपर्यंत न्यायालयाचे निकाल लागत नाही तोपर्यंत थांबायलाच हवं आहे. न्यायालयाचं थांबायला हवं, आम्हाला कसली अडचण आहे. तुमच्याकडे सत्ता होती ना 2.5 वर्ष, तुम्ही का निवडणुका घेतल्या नाहीत? तुमच्या कोणी हात बांधले होते? तुम्हाला कोणी अडवलं होतं? दुसऱ्याकडे जेवढा एक बोट दाखवतो तेव्हा सिल्लक घालली बोटं आपल्याकडे असतात, याचं भान अजितदादांनी आपलं ठेवावं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.